गुंठेवारी पद्धतीने झालेला विकास नियमित करण्यासाठी राज्य सरकारने नवे धोरण जाहीर केले असून विकास शुल्काच्या 3 पट रक्कम आकारून रेखांकन तर वाढीव चटई क्षेत्र बांधकाम जमिनीच्या बाजार मूल्याच्या 10% रक्कम आकारून नियमित करण्यात येणार आहे. कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई दर्शनासाठी पास व्यवस्था आणखी सुलभ करण्यात आली. आता देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरातच ऑनलाईन पास देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात होईल. त्याचबरोबर दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबा डोंगरावरील पूर्व पश्चिम असणारी दोन्ही दरवाजे भक्तांच्या दर्शनासाठी खुले केले जाणार आहेत. आता एक इंटरेस्टिंग बातमी आणि तीही वाघिणीच्या शिकारीची. वाघीण एका हरणाची शिकार करण्यासाठी पाठलाग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरती असलेल्या मध्य प्रदेशातील तुरिया गेटचा हा व्हिडिओ आहे. सोमवारी सकाळी लंगडी वाघिणीला पेंच तुरिया गेटजवळ जाताना हरणांचा एक कळप दिसला. त्यापैकी वाघिणीनं एक सावज हेरत एका हरणाचा शिकार करण्यासाठी पाठलाग सुरू केला. जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या शिवकालीन वेशीचा जीर्णोद्धार सुरू आहे. त्यासाठी रायगड इथून पवित्र मुद्रा कलश नुकताच आणण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाला फुलांची सजावट करून महाराजांचा राज्याभिषेक करून मुद्रा कलश पूजन करण्यात आलं. सोशल मीडियावरती चर्चिला गेलेल्या बचपन का प्यार या गाण्यावरती बीडच्या विद्यार्थ्यांनी अनोखी परेड काढली. बलभीम कॉलेजमधल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी ही परेड केली आणि या परेडचा व्हिडिओ बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही बराच व्हायरल होतो. राज्यात 1.5 वर्षात सर्वात कमी कोरोना रुग्णवाढ आज नोंदवली गेलेली आहे. राज्यात काल दिवसभरात 889 रुग्णांची नोंद झाली. 12 जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या 1 अंकी आहे. काही जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे लसीकरणानंतरही कोरोना संसर्ग होतोय असं हायकोर्टानं म्हटलंय. लोकल प्रवासावरती शासनानं घातलेले निर्बंध सर्वसामान्यांच्या हितासाठीच आहेत असं मतही कोर्टानं मांडलंय. सणासुदीनंतर रुग्णसंख्या वाढते याला निष्काळजीपणाच जबाबदार आहे असं कोर्टानं खडसावलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे